आम्ही निघालेलो आहे आमच्या प्रवासाला. तेव्हा ते कुत्रे बघते बघता आय थिंक आम्हाला व्लॉगिंग करताना हे पण बघताय कसे रस्त्यावर आहे. रस्त्यावर बर रस्त्यावर आहे बघा. तुम्ही बघता बायको पोहोचलो आपण लोकेशनला. आमच्या रस्त्याच्या जर्नीमध्येच आम्ही सकाळची सुरुवात केलेली बघू शकतात की आता आम्हाला 6 वाजलेले पण निघाल्या निघाल्या आमच्या समोर इतकं छान इतके छान डॉगीज दिसले आम्हाला छोटे छोटे. किती सुंदर आहे ना. किती क्यूट आहे. मोरचा पण आवाज आला आम्हाला. वा जर्नीची सुरुवात इतकी छान झालेली आहे. चल त्यांना खाऊ दे. चलो नमस्कार जनता. वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ चॅनल. वेलकम बॅक टू मराठी फॅमिली अँड ट्रॅव्हलिंग ब्लॉग. हे बघा आम्ही निघालेलो आहे आमच्या प्रवासाला. तेव्हा ते कुत्रे बघते बघता आय थिंक आम्हाला व्लॉगिंग करताना हे पण बघताय कसे रस्त्यावर आहे. रस्त्यावर बर रस्त्यावर आहे बघा. तुम्ही बघतात काय व्ह्यू आहे तोच सगळ्यात म्हणजे ते सुद्धा मी सांगू तुम्हाला काय बघताय ते. हे बघा हे जे बघताय ना ते हे बघताय बघा काय व्ह्यू आहे यार. म्हणजे आमचं पुण्याची सुरुवातच आम्ही म्हणजे पुण्यातून निघालोय. अजून जर्नीला पोहोचलो सुद्धा नाही आहे पण आम्हाला पहिलेच इतकं भारी लोकेशन बघायला मिळतंय. आणि हे ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे मान्सून सुरू झालेला आहे. जुलै स्टार्ट झालेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासूनच सगळीकडे इतकं भारी भारी दिसत आहे. तर आमची सकाळी तर सगळी 5 वाज झालेली. ऑन द वे आम्ही आलेलो आहे. आता बऱ्यापैकी हाफ जर्नी कव्हर झालेली आहे आणि इतकी छान लोकेशन दिसल्यामुळे आम्ही थांबून घेऊ. काय का बायको भारी ना. चल चलो आता नॉनस्टॉप आपण निघू पुढे. चलो चलो सकाळी ना काही गडबडीत ना आम्हाला खूप लवकर निघायचं होतं म्हणून आम्ही 5 वाजता निघालेलो. म्हणून जास्त काही व्हिडिओ काढले नाही आम्ही. आणि आता तुम्हाला म्हणून ऑन द वे आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय. निघालेलो आपल्या जर्नीला. ऑलमोस्ट आम्हाला पुण्यापासून आहे ना 175 किलोमीटर पार करायचे. बऱ्यापैकी आता आम्ही बावधान सोडलेले आहे पुण्यापासून. आणि आता ऑलमोस्ट कंटिन्यू जर्नी केली तर लवकरात लवकर आम्ही 3 तासात पोहोचून जाऊ. आम्हाला एस्टिमेटेड टाइम 4 तास सांगितलेला 4 hours 45 minutes. पण सकाळी आम्हाला कमी ट्रॅफिक लागतं म्हणून कमी 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 टायमिंग होत चाललेलं आहे. बायकोचा मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. वाह वाह. चलो हम लोग चाय वाला ब्रेक लेने वाले तो अभी बाकी कोई ब्रेक नहीं लेते डायरेक्ट निकलते. हाँ चलो आणि आमचा सगळ्यात पहिला स्टॉप आलेला आहे. आम्ही ना चहासाठी एक मस्त ब्रेक घेतलाय कारण की ना इथे कुठेही जा तुम्हाला ना काही भारी भारी व्ह्यू दिसतात. तर असं वाटतं थांबून घेऊ पण आपल्याला ना खूप मोठं डेस्टिनेशन पार करायचं. त्यासाठी आपल्याला असं थांबत नाही जायला पाहिजे. आपल्याला असं थांबत नाही गेलं पाहिजे. पण बायकोला काय चहाचा इतका आम्हाला ना चहाचा आम्हाला ब्रेक घ्यायचा होता. आणि इतका अप्रतिम व्ह्यू कसा मिस करू शकतो. सही एकदम सही व्ह्यू आहे. सो आम्ही आता ह्या व्ह्यू समोर येणार मस्तपैकी चहा एन्जॉय करतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. घेतला आहे आम्ही एक अजून एक पॉज कारण की सीएनजी स्टेशन भेटलेलं. म्हटलं गाडी एकदम फुल भरून घेऊ कारण की थोडी बऱ्यापैकी कमी झालेली.
म्हटलं रिस्क नको घ्यायला, छान स्पॉट मिळालेला आहे. बायको फुल एन्जॉय करते, तिला मजा येते कारण की वेदर इतकं छान आहे. इकडे बघा, इकडे आहे ना 73.5 रेट चालू आहे. 3 hours later. बायको पोहोचलो आपण लोकेशनला. काय झालं माहिती का, आम्ही ना जरासं टाइमच्या अगोदर पोहोचलेलो म्हणून आम्हाला लॉक लागलेला आहे, आम्हाला एंट्री नाही दिलेली आहे. पण बघ, व्ह्यू बघू शकते, व्ह्यू बघाय बघणार काय. तर हे आपलं 2 दिवसासाठी मस्तपैकी स्टे असणार आहे. बाकी तुम्हाला याच्याबद्दल जास्त प्रॉपर्टीबद्दल जास्त डिटेलमध्ये सांगू, पण त्यासाठी थोडा वेळ वाट बघून घ्या आणि आम्ही तोपर्यंत ना चेक इन करून घेतो. आणि झालेलं आहे आपलं खुल जा सेम. एक नंबर. चला आपली एंट्री मिळालेली. चलो मी गाडी ना मस्त आतमध्ये पार्क करून घेतो आणि तुम्हाला मग सगळा व्ह्यू दाखवतो. मस्तपैकी बायकोने आलेला पहिले फोटो काढले, पण ना आम्हाला आम्ही आता चेक इन प्रोसेस करतोय.